शासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याने राहाता तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास योजनेच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत मोबाईल वापसी आंदोलन केले. शासनाने दिलेले मोबाईल निकृष्ट असून उच्च प्रतीचे मोबाईल देण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील तब्बल 600 अंगणवाडी सेविकांनी हे मोबाईल प्रकल्पाधिकारी यांना सुपूर्द केलेत. अगोदर असलेला कॅस हा चांगल्या प्रकारे चालणारा ऍप बंद करून केंद्र शासनाने लादलेला पोषण ट्रॅकर ऍप सदोष असून शासनाने दिलेली निकृष्ट प्रतीचे मोबाईल कुचकामी ठरत आहेत. मोबाईलची वापर क्षमता कमी असून ऍप डाऊनलोड होत नाही तर थोड्या वापराने देखील हे मोबाईल गरम होतात. मोबाईल अनेकदा नादुरुस्त होतात त्यावेळी त्यांच्या दुरुस्तीचा खर्च देखील मिळत नाही तर आधीच तुटपुंजे वेतन असताना स्वखर्चाने मोबाईल रिपेअर करावे लागतात. त्यामुळे राहाता तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सामूहिकरित्या हे सर्व मोबाईल प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलेत. राहाता पंचायत समिती कार्यालयासमोर झालेल्या या मोबाईल वापसी आंदोलनात युनियनच्या जिल्हाध्यक्ष मदीना शेख, सरचिटणीस राजेंद्र बावके, सहसरचिटणीस जीवन सुरुडे, वंदना गमे, मनीषा जाधव, वैशाली नाईक, ज्योती बोराडे, नसीमा शेख, सीमा आरंगळे, सविता लोंडे, ज्योती पंडित, शकीला पठाण, कल्पना नगरकर, बेबी उगले, सुनीता सुराशे, मनोरमा उदावंत, जनाबाई शेळके यांच्यासह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका युनियनचा जनरल सेक्रेटरी राजेंद्र बावके. आज आम्ही राहाता तालुक्यामध्ये मोबाईल वापसीचं हे आंदोलन केलेलं आहे. या मोबाईल परत देण्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा युनियनच्या वतीने मंत्र्यांशीही आम्ही चर्चा केलेली होती व त्यांना हे सर्व या निकृष्ट मोबाईलचे जी काही परिस्थिती आहे तीही त्यांच्यासमोर आणून दिलेली होती. हा मोबाईल 2018 सर्व अंगणवाडी सेविकांना दिला गेला. त्याची आज वॉरंटी पिरियड आत्ता संपलेला आहे. त्याचबरोबर अत्यंत मोठ्या प्रमाणात तो गरम होणं, त्याच्या बॅटरी फुटणं, त्याचा अत्यल्प रॅम्प ज्याच्यामध्ये डाटा सेविंगची मर्यादा ही खूप कमी आहे आणि अंगणवाडी सेविकेंचं जे काम आहे, जी माहिती आहे त्याच्यामध्ये भरावी लागते, ती भरण्यासाठी अत्यंत कमी रॅम्पचा हा मोबाईल आहे. हा कुचकामी मोबाईल आहे आणि तो मोबाईल आम्हाला चांगल्या प्रतीचा मोबाईल मिळावा म्हणून आज आम्ही ह्या तालुका प्रकल्पासमोर आज तो परत आणून दिलेला आहे. वैशाली सुनील नाईक, अंगणवाडी सेविका, पुंतांबागट, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. तर आम्हाला हे जे कॅशचे मोबाईल दिलेले आहेत तर त्यामध्ये आम्ही पहिल्यांदा चांगल्या रीतीने काम केलेलं आहे, पण आता त्यामध्ये 2-1 वर्षापासून आपल्याला इतके प्रॉब्लेम येत आहेत की पुढे काही त्याच्यामध्ये आपण डाटा वगैरे असला तर तो पण येत नाही आहे त्याच्यामध्ये. आणि बाकीचं सर्वे वगैरे आमचा व्यवस्थित होता अगोदर, पण मग त्याच्यानंतर आता हे 2 वर्षापासून तो लिंक पण होत नाही आहे. आणि अशा प्रकारच्या बऱ्याचशा अडचणी या मोबाईलला येत आहेत. काहींचा गरम होतो आहे मोबाईल, काहींना प्रॉब्लेम येत आहेत, काहींचं चार्जर वगैरे होत नाही आहे. अशा पद्धतीने बऱ्याचशा अडचणी आम्हाला आलेल्या आहेत. रिपेरिंगचं आम्हाला तर काही कुठला खर्च मिळालेला नाही आहे. तर आमच्या काही मैत्रिणींनी जो खर्च केलेला आहे तो वैयक्तिक केलेला आहे, ज्यांचे मोबाईल रिपेअर झालेले नाहीच आहे म्हणजे, आणि त्यांचा खर्च त्यांनी स्वतः वैयक्तिक केला आहे. तो 100 पासून तर किती पण येऊ खर्च तो त्यांनी केलेला आहे. आज तुम्ही त्या मोबाईलचं काय केलं? आज आम्ही तो मोबाईल सरकारला परत वापस देत आहोत. कारण का तर बऱ्याचशा त्याच्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमच्या सर्व राहाता तालुक्याने आज तो सरकारला परत करण्यासाठी आंदोलन केलेलं आहे आणि ते आज आम्ही सगळ्यांना समवेत देत आहोत. नमस्कार, माझं नाव ज्योती कैलास बोराडे. मी अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. पुंतांबागट राहता प्रकल्प राहता, जिल्हा अहमदनगर. सगळ्याच सेविका काही इंग्लिश शिकलेल्या नाही आहे जास्त, म्हणजे शैक्षणिक पात्रता सर्वांची 10वी असेल 12वी असेल त्याच्या पुढे कोणाचं एज्युकेशन एवढं काही फार काही नाही आहे. तर इंग्लिशमध्ये सर्वांना काम करायला ते अशक्य होतं आणि काम करणं अशक्य म्हणजे चुकीचं कामकाज होऊ शकतं. म्हणून आमचं शासनाला अशी विनंती आहे की हा मोबाईल देताना, आणि मोबाईल तर आम्हाला दुसऱ्या क्वालिटीचा हवाच आहे, परंतु हे जे पोषण ट्रॅकर ॲप आहे हे मराठीतून व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्या सर्वांचं काम व्यवस्थित झालं पाहिजे, आमच्या लाभार्थ्यांना व्यवस्थित सेवा मिळाली पाहिजे. काम करण्यास आमची कुठलीही माघार नाही आहे. डिजिटल युगामध्ये आम्ही पुढचं पाऊल पुढे टाकण्यासाठी नेहमी तत्पर आहोत. आणि आम्हाला जो पॅनेसॉनिकचा जो कंपनीचा मोबाईल दिला, असा कमी दर्जाचा मोबाईल देऊ नये, जेणेकरून हा मोबाईल कुणाच्याच हातात नसतो, फक्त अंगणवाडी सेविकेकडे दिसतो.
तर आम्हाला चांगल्या क्वालिटीचा चांगली रॅम्प वगैरे असलेला मोबाईल देण्यात यावा, त्यावर आम्हाला काम करण्यास सोयीस्कर असं करता येईल। म्हणजे आमच्या 0 ते 6 गरोदर माता, स्तनदा माता या सर्व लाभार्थ्यांची नोंद असते, त्याच्यावरून त्यांची हजेरी भरली जाते, त्याच्यावरून त्यांना जो THR दिला जातो, लसीकरण आरोग्य तपासणी, वजन पडताळणी किंवा वजन भरणे, या ज्या आमच्या सुविधा आहे, हे आमचं कामकाज ऑनलाईन कामकाज त्या पोषण ट्रॅकर मार्फत वरती सरकारपर्यंत पोहोचवण्यात येतं। परंतु ती भाषेत जर आमच्या सर्व सेविकांना समजायला पाहिजे, ते जर व्यवस्थित नाही आहे तर ते कामकाज व्यवस्थित होऊ शकत नाही, त्यासाठी ती लँग्वेज मराठीमध्ये यावी एवढी विनंती करते। प्रतिनिधी सचिन बनसोडे, माय न्यूज, राहता।